आसवानी साटला माझा मना तुझा मना माझा मना तुझा मना मी तुला तू मला काय बोला आसवानी साटला माझा मना तुझा मना माझा मना तुझा मना। नमस्कार मंडळी, मी महेंद्र भांगे उचापती कार्यक्रमामध्ये आपलं पुन्यांदा एकदा सहर्ष स्वागत करतोय। आता खूप दिवसाच्या गॅप नंतर आज आपल्या सोबत एक अशी व्यक्ती आहे जी आपल्याला संगीताच्या दुनियेमध्ये घेऊन जाणार आहे। मी आपल्या सर्वांच्या वतीने सरांचं स्वागत करतोय, गीतकार संगीतकार वसंत हांडीबाग सर। नमस्कार सर, उचापती कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। थँक्यू। नेमकं उचापती म्हणजे कुठला कार्यक्रम? उचापती म्हणजे आपल्या आयुष्यामधील ज्या काही गोष्टी आहेत, चांगले गोष्टी होत्या। सध्या आपला स्टुडिओ साने चौक एरियामध्ये होता। अच्छा। त्याच्यानंतर आता हा इकडं शिफ्ट झालेला देहू मध्ये। हो, मी बघितलं श्री क्षेत्र देहू मध्ये चांगल्या ठिकाणी पवित्र ठिकाणी आपण हा शिफ्ट झालेलो मी पूर्ण घर आणि माझं स्टुडिओ वगैरे त्या साईडलाच हे सगळं बनवलेलं। आता जे आपण बसलो इथं आपण चालू किंवा जे कार्यक्रम आपण इथे करतो इथंच करतोय आपण या स्टुडिओमध्ये म्युझिक ट्रॅक रेकॉर्डिंग स्टुडिओ। नाही नाही, मला माहिती आहे, मी आता मागच्या तुमच्या स्टुडिओवर पण आलो, त्यापेक्षा खूप म्हणजे प्रशस्त आहे स्टुडिओ तुमचा। असं एक नंबर कसं, पण आता खूप दिवसानंतर म्हणजे तुम्ही तिकडे छोटा होता, त्याची चांगली प्रशस्ती मिळाली असेल तुम्हाला। संगीतकार गीतकार, आता तुम्हाला डायरेक्ट प्रश्नावर येतो की म्हणजे अगोदर संगीतकार का अगोदर गीतकार? नाही, अगोदर गीतकारच म्हणावं लागेल, कारण बरेचसे काही कार्यक्रम वगैरे दुसऱ्या सिंगरचे ऐकून किंवा काही पुस्तकं वगैरे वाचून कवितेचे वगैरे। अच्छा। थोडस मला लहानपणापासूनच छंद होता थोडस लिखाण करण्याचा। लहानपणापासून म्हणजे कधी? म्हणजे शाळेत असतानापासून, आठवी नववी दहावी असतानापासून होता म्हणजे। आणि काहीतरी चार ओळी लिहिणे त्याला काहीतरी, मग काय चार ओळी लिहिल्यात तर मग त्याला मग ते कसं काय एक्सपोज करायचं, ते लोकांसमोर कसं मांडायचं, मग त्याला एक वेगळी चाल लावणे किंवा फिल्मचीच एखाद्या गाण्याची चाल लावणे, आणि असं करत करत मग नंतर कळालं की नाही आपण स्वतः पण चाल वेगळ्या देऊ शकतो, स्वतः लावल्यानंतर आपली एक वेगळी प्रेझेंटेशन होईल त्याचं। बरोबर। मी स्वतः चाली लावायला लागलो, चार ओळी जरी लिहिल्या तरी त्याला एक स्वतंत्र वेगळी चाल लावायला लागलो, मग तेव्हापासून एक त्यातला एक संगीतकार बाहेर येण्याचा सुरुवात झाली। लहानपणापासूनच तुमच्यातला संगीतकार बाहेर पडत होता म्हणायचं? बरोबर, का लहानपणापासून सुरू म्हणजे आवड होती, पण त्याच जे प्रॅक्टिकली करायला खूप वेळ गेला। ज्यावेळेस गावाकडून इकडे पुण्यात शिफ्ट झालो, पुण्यात मी कॉलेज वगैरे केलं, कॉलेजच्या नंतर मला हे करायला संधी मिळाली, कारण तोपर्यंत स्ट्रगलच चालू होत, हे करण्याचं कुठलंच काही हे नव्हतं, फक्त आवड मात्र होती। मी कार्यक्रम बघायचो बऱ्याच ठिकाणी, लाईव्ह शोज किंवा ऑर्केस्ट्रा वगैरे जिथं कार्यक्रम लागेल तिथं मी जायचो म्हणजे जायचोच,
आणि ते बघायचो ते कलाकार कसे वाजवतात ते काय करतात. कारण सुरुवातीला काही शिक्षण मला मिळालं नाही, नंतर मला शिक्षण घ्यावं लागलं त्यातलं की ज्या आता आपल्याला गाणं करायचं आपल्याला चाली बसवायचं तर आपल्याला ठीके कळाली पाहिजे, आपल्याला थोडीफार रागेंदारी कळाली पाहिजे आणि त्याच्यातून आपल्याला मग त्या गाण्याची नवीन गाण्याची निर्मिती करता येईल, आपल्याला त्याला एक साज चढवता येईल. त्या उद्देशाने परत मी सुगम संगीत मी हे पण केलं, त्याच्या परीक्षा पण दिल्या, 8 परीक्षा त्याच्या दिलेल्या आहेत. विशारद आहेत, विशारद नाही म्हणता येणार, त्याला संगीत रत्न म्हणतात त्याला. एक महाराष्ट्र सुगम समिती, महाराष्ट्र सुगम समिती म्हणून मुंबईची एक संस्था आहे, त्याच्या अंतर्गत हे चालत सुगम संगीत. एक अभ्यासक्रम आहे पूर्ण 4 वर्षाचा तो परिपूर्ण अभ्यास झालेला. हा त्याच्यामधलं माझं झालेलं आहे, एक साधारणतः 8-10 तरी राग मला येत आहे. चांगलं काय वाटत. मग जर तुमचं पहिल्यापासून म्हणजे तुम्हाला त्याच्यातून आवड आहे तर पहिलं गाणं कोणतं की म्हणजे लहानपणीचं, आताच नाही म्हणता लहानपणीच. लहानपणी असं काही तुम्ही पहिल्यांदा कंपोजिशन केले? पहिल्यांदा पण लहानपणी नाही म्हणता येणार त्याला, म्हणजे एक 15-20 वर्षापूर्वीच, 15-16 वर्षापूर्वीच माझं एक मी कंपोज करायला म्हणजे गाणं लिहिलं थोडक्यात. आधी काही चार ओळी वगैरे लिहायचो आणि ते काही मलाच पसंत नाही पडायचं, ते मलाच कसं तरी वाटायचं मी ते फाडून टाकायचो पण. आणि म्हणजे त्याला काही अर्थच नव्हता ना लिहिण्याला, एक लिहायचो कुठले तरी शब्द कसे तरी लिहून आपलं एक प्रेझेंटेशन करायचो मित्रांमध्ये. पण नंतर थोडेसे कळायला लागल्यानंतर काही गोष्टी आत्मसात केल्यानंतर कळलं की नाही हे लिखाण असं करायला पाहिजे. पहिलं गाणं मी पावसाचंच अंतर लिहिलं, थोडक्यात पावसाचंच लिहिलं कारण पाऊस हा माझा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. माझं नाव पण वसंत आहे, वसंत असल्यामुळे मला कसं आहे की निसर्गाचा खूप मला, म्हणजे निसर्गाची गाणी मी बरीचशी लिहिलेली पण आहेत, काही माझी गाणी काही गाण्याचं मी सीडीज पण मी केल्या होत्या. त्याच्यामध्ये पाऊस आला भिजवून गेला, राणा राणा तर मळ्या मळ्यात माझ्या मनी गुजला, पाऊस आला भिजवून गेला, हे पहिलं गाणं मी लिहिलं होतं. हे पहिलं असंच लिहिलं होतं मी 4 ओळी असं पाऊस आला. फक्त मला एक काय झालं त्याच्यामध्ये एक मला क्ल्यू मिळाला होता पेपर मध्ये, मी एकदा वाचलं होतं पाऊस आला आणि अमक अमक मुंबई भिजवून गेला असं एवढंच एक वाक्य वाचलं होतं, तेवढ्यावरून मी ते गाणं हे केलं की पाऊस आला भिजून गेला. मग पुढे जोडलं मना मनात राणा मनात माझ्या मनी रुजला, पाऊस आला भिजून गेला. हे फक्त संगीताचं डोकं, संगीतकारच करू शकतो, दुसरं कोणी नाही करू शकत. आणि त्यावेळेस चाली लगेच बसल्या, म्हणजे असं नाही झालं की ते पहिलं लिहिलं आणि मग त्याला चाल लावली असं नाही, चालीमध्ये सुचलं मला ते. पहिलं गाणं आणि चाल ऍट अ टाइम झालं ते, तुम्हाला सांगायला मला म्हणजे विश्वास बसेल का नाही वाटत नाही, पण मला दोन्ही एकदाच सुचलं ते. हा पण एक प्रकार आहे बरं का, कारण बरेचसे लोक आता बरेचसे काही आधी कंपोजिंग करतात, काही काही म्हणतात की मला ते आता कसं करतात काही मला काही मला काही कळत नाही की बाबा आधी चाल कशी लावायची, मग र प प करून नाही ट ट करून नाही, तसं ऍक्च्युली कसं तुम्ही चाल ही तुमच्या शब्दानुसार ते खेळते ना. बरोबर, तुमचे शब्द काय येणार आहेत, तुम्हाला काय म्हणायचंय त्यानुसार चाल खेळते ना. बरोबर, आता हे कसं की एखादा साचा तुम्ही करून ठेवला आणि मग त्यात शब्द लिहिले, बरोबर तसं नाही, तुम्हाला शब्दाचा आधार घ्यावाच लागतो. बरोबर, शब्दाचा आधार डमी शब्द तुम्हाला घ्यावाच लागतात. आता हे बाकीचे जे काही संगीतकार असतील आधी एक तुटके मुटके शब्द घेऊनच ते करतात, त्याच्यानंतर ते गीत करायला देतात आणि गीतकार मग ते शब्द काढून. बरोबर, भले एखादी लाईन ते जी फर्स्ट लाईन आहे ती राहू शकते फर्स्ट लाईन असं पण आहे. येस येस, आता संगीतकार समजा म्हणजे आपले अजय आणि अजय अतुल आहे, ते सुद्धा काही काही हुक लाईन त्यांच्याच आहेत, अप्सरा आली त्यांचंच हुक लाईन आहे. बरोबर, त्याच्यानंतर पुढे गीतकारांनी लिहिलं, गुरु ठाकूरने लिहिलं असं असा प्रकार असतो त्याच्यामध्ये. एवढं डीप मध्ये प्रत्येकाला नाही माहिती, पण सर सांगू आता तुम्ही एवढं डीप मध्ये सांगताय, पण आजकालच्या या पिढीमध्ये पिढीमध्ये सुरू द्या सगळेच जण लोक काही असे शब्द लिहितात की काही त्याचा अर्थ पण लागत नाही. बरोबर, गाणं तर हा गाण्या त्याचे मिलियनला पण जातात युट्यूबला. मग ते कसं काय त्यांच्या विचारांशी काय आपलं काय? नाही कसं होतंय आत्ताच एक हलक फुलक शब्द घेऊन, कारण डीप मध्ये आत्ताचे जे गीतकार, आता गीतकार म्हणावं का नाही काही कळत नाही त्यांना, पण ते असे म्हणजे पूर्ण त्याचा सार घेऊन लिहितच नाहीत ते, एकदा त्यांना शब्दच माहिती नाही, काही काही अवघड शब्द कविता त्यांनी वाचले तर त्या कवितेचे अर्थ पण त्यांना माहिती नाही, फक्त ते बोली भाषेतले शब्द घेऊन ते गाणं बनवतात. ऍक्च्युली ते तात्पुरतच असतं, कारण ते काय गाणं पुढं काही त्याचं काय होत नाही. ऍक्च्युली मला एक असं प्रश्न विचारायचा तुम्हाला की म्हणजे मला नाही विचारायचं की म्हणजे दुसऱ्यांच्या मतेचा विचारतो तुम्हाला प्रश्न, म्हणजे पहिल्या ओळीची लाईन म्हणजे सेम आणि दुसऱ्या ओळीची शेवटचा शब्द एक सेम म्हणजे यमक आलं तर गाणं झालं का? तसं असतं ते,
आणि असं काही ठरवून करायचं असं काही नाही, कारण शब्द कसे आता समजा एखादं म आलं तर म आलं म्हणून खाली पण मच यायला पाहिजे असं काही नाही. त्या मचा वजनाचा जरी आला शब्द खाली ते ठीक आहे, अर्थ पण लागला पाहिजे ना. नुसतं तुम्ही म ला म खाली जोडताय, र ला र जोडताय असं पण नाहीये. त्याचा अर्थ पण लागला पाहिजे ना, त्या दोन्ही लाईनचं मिनिंग पण आलं पाहिजे, जुळून आलं पाहिजे. त्याच्यानंतर ती पुढची तुमचा मुकडा त्याच्यानंतर पुढे आला पाहिजे तो आपोआप. बरोबर. जसं आता पाऊस आला भिजून गेला, रानामनात मनामनात माझ्या मनी रुजला, पाऊस आला भिजून गेला. रुजला हा शब्द आला ना. बरोबर. पाऊस आला भिजून गेला आणि मना मनात रुजला ला आलेलं आहे, पण तुमचा अर्थ पूर्ण होतो त्याच्यामुळे. हा विषय असतो म्हणजे त्याचा अर्थ पूर्ण झाला तर ते गाण्याचा अर्थ तयार होतो. बरोबर. पण यमक हा गरजेचा आहे, म्हणजे त्याला असं अगदी असं नाही म्हणता येणार की गरजेचाच नाही असं म्हणता येणार नाही. आपण अर्थपूर्ण यमक असेल तर चांगलं ना ते. हा किंवा म्हणजे शब्द कुणीकडेचे कुणीकडे आणि फक्त हा शेवटचा आला आपलं दुसरे आहेत ना. पण तसं तुम्हाला एक सांगतो की त्याच्यामध्ये कसं आहे की जे अभंग आहेत समजा, किंवा जे पहिले तुकाराम महाराजांचे अभंग असतील किंवा ज्ञानेश्वर महाराजांचे असतील त्याच्यानंतर, किंवा जे संत परंपरेचे जे अभंग आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी यमक नाहीये. यमक नाहीये त्याच्यामध्ये. नाहीये नाहीये. ते चार पाच ओळीचे अभंग आहे आणि तो गाताना तुम्हाला अगदी 15-20 मिनिटाचं गाऊ शकतो तो, म्हणजे त्याच्यामध्ये यमक पण नाहीये. बरोबर. असं म्हणजे यमकच असावं असं पण 100% म्हणता येणार नाही. तेच तेच. बरोबर. तुम्हाला अर्थ लागला पाहिजे, तुम्हाला ते गाताना ते व्यवस्थित गाता आलं पाहिजे, हे महत्वाचं. बरोबर बरोबर. नाही आजकाल जे आहे तो आता पाठीमागे चालू असेल, म्हणजे जर असं जर म्हटलं मी होतो घरी पण घरी नव्हते माझ्या पती, जमल का आहे का? नाही नाही. ते कसं होतं अर्थ म्हणजे तात्पुरतं होतं ते, म्हणजे काय की शब्द तुम्ही ओढून ताणून आणून काहीतरी बनवले बाबा. येस येस. प्रेझेंटेशन लगेच आपण तयार करतोय असं काय होत नाही. गाणं ऑन द स्पॉट पण सुस्त नाही असं नाहीये, तुम्ही तासात पण एखादं चांगलं गाणं लिहू शकता त्याचा काही विषय नाही, पण तो विचार त्या डोक्यात त्या प्रॉपरली आला पाहिजे, त्याला तेवढा तो एक्सपिरियन्स असला पाहिजे. कुणीतरी नौका सिंगर लगेच लिहितोय असं नाही. आता जे काही समजा संगीतकार सांगतात बाबा आम्ही हे संगीतकार म्हणा किंवा गीतकार म्हणा हे गाणं मला एका तासात सुचलं किंवा 5 मिनिटात सुचलं किंवा गाडीवर जाता जाताच सुचलं मला, हे खरं आहे नाही असं नाहीये. त्यातनं मी पण गेलोय त्यातनं, अगदी गाडीवर पण मला गाणे सुचलेले, काही ट्रेन मध्ये पण सुचलेले, काही बस मध्ये पण सुचलेले, असं काही विषय नसतो. ते होतं पण ते ऍक्च्युअली अनुभवानेच होतं. ते असं नाही की तुम्ही लगेच नवके नवके आहेत आता लिहायला तुम्ही चालू केले आणि लगेच तुम्हाला चांगलंच गाणं सुचलं असं होत नाही. तुमचा जेवढा एक्सपिरियन्स असेल त्या पद्धतीनं तुम्हाला सुचत जातं, पटपटपट आयडिया येतात ना त्या, म्हणून ते होतं. आता फॅमिली बद्दल सांगा मला थोडस, तुमचं कोण कोण आहे घरामध्ये? फॅमिली आता गावाकडे आहेत, आई वडील वगैरे शेती वगैरे करतात. माझ्या गाव कुठलं तुमचं? गाव आमचं बीड जिल्ह्यामध्ये. बीड जिल्ह्यामध्ये? बीड जिल्ह्यामध्ये आनेगाव म्हणून गाव. अच्छा. मांजरा धरण प्रकल्पाच्या शेजारी. शिक्षणाच्या निमित्ताने मी इकडे पुण्यात आलो. पुण्यात आपले नातेवाईक आहेत. कुठल्या कुठल्या साली आला तुम्ही इकडे पुण्यामध्ये? पुण्यामध्ये मी आलो 94 आलेलो मी पुण्यामध्ये. 1994? हा 1994. त्यावेळेस लग्न झालं होतं का? नाही. पुण्यामध्ये 2002 ला लग्न झालं माझं. हो का? तोपर्यंत 2004 ते 2002 पर्यंत माझा पूर्ण स्ट्रगलच होता. की बाबा कुठलं तरी काम मिळवणे किंवा नोकरी तर मिळालीच नाही मला. मी आलो होतो वेगळ्या उद्देशाने की मला माझं ड्रॉइंग चांगलं असल्यामुळे. हा ड्रॉइंग माझं चांगलं होतं. मला सोलापूर जिल्ह्यात माझे कित्येक वेळा म्हणजे स्पर्धेत नंबर वगैरे आलेले. हा त्यामुळं मी एक ड्रॉइंगचा टीचर बनण्यासाठी अभिनव कॉलेज जे पुण्यातलं आहे टिळक रोडला, तर तिथं ऍडमिशन घ्यायला मी खरं पुण्यात आलो. म्हणजे आम्हाला आपल्याला एक नवीन कळते की म्हणजे संगीतकार गीतकार त्याच्या अगोदर एक चित्रकार पण. करेक्ट करेक्ट. आता तुम्हाला नंतर दाखवल हे समोर चित्र काढले तुम्हीच काढले समोर. तुम्हाला म्हणजे पहिल्यापासून फक्त संगीतकार बनायचं होतं का चित्रकार बनायचं होतं काय दुसरं काय बनवायचं होतं? नाही अगदी सुरुवातीला माफकच इच्छा होती की कुठेतरी ड्रॉइंग टीचर म्हणून, कारण घरची परिस्थिती थोडी हलकायची होती त्याच्यामुळे कुठेतरी बाबा एक नोकरी करून, कारण त्यावेळेस असा समज होता 90 1990 ला होता की काही नाही शिक्षण झालं की सर्व्हिस लागणारच आहे त्याला असं एक भ्रम होता लोकांचा. पण 90 नंतर असा विषय झाला की सगळीकडं एवढं कॉम्पिटिशन चालू झालं, सगळे लोक सिटीमध्ये यायला लागले, सगळे नोकरी वगैरे, त्यामुळे त्यावेळेस खूप कॉम्पिटिशन झालं त्याच्यामध्ये. हळूहळू नोकरी तर मिळालीच नाही पण स्वतःचा एक बिझनेस चालू करावा लागला. चांगली गोष्ट. हा तर ते करत करत स्ट्रगल करत करत मग तिथपर्यंत.
तर आता इथपर्यंत तुम्ही जे म्हणजे भव्य दिव्य तुमचं स्मारक उभारल्यासारखं झालंय. ओके, म्हणजे या गोष्टीबद्दल स्मारक. ओके, तर इथपर्यंत येण्यासाठी खूप अडचणी वगैरे आल्या असतील. अडचणी आल्या असतील, कारण यशाच्या पाठीमागे काटे तर भरपूर असतो. बरोबर बरोबर. तर काय एखादा तुम्हाला म्हणजे यश म्हणतात ते यश अजून पूर्ण मिळाले असं मला काही वाटत नाही, कारण पण पायरी आहे. आता ती पायरीच आहे तुमची आणि ऑलरेडी चढत चढत खूप आहे. बेसिक म्हणावं लागेल, बेसिक स्टेजला मी आलेलो आहे समजा. आता एक झिरो सेट झाल्यासारखं झालेलं आहे. इथून पुढे आता तुमच्यामध्ये सर, आमच्यामध्ये तुम्ही सेट आहात. नाही असं नाही, कारण भरपूर अजून अचीव अचीव करायचंय मला. अच्छा, कारण माझी अशी इच्छा आहे की फिल्म मध्ये पण आपली गाणी गेली पाहिजे. कारण त्या दर्जेदार त्या पद्धतीची गाणी मी लिहिली कंपोज पण करून ठेवलेली, पण वेळ आली की तुमचं एक मध्यंतरात एक गाणं आलं होतं मराठवाडा आरक्षणचं काहीतरी असं होतं. हा, कसं सुचलं तुम्हाला? हा, ते कसं झालं की एक आरक्षणाविषयीचा मुद्दा आता चालूच आहे, तुम्हाला आपल्याला माहितीच आहे. त्या आणि जरांगे पाटलाने उपोषण केलेले जालना जिल्ह्यात, तर एक त्याचे व्हिडिओ बघून ते काही युट्यूबला पण त्याचे सॉंग आले होते, ते ऐकून ऐकल्यानंतर मला पण वाटलं की आपण पण लिहायला पाहिजे. आपण पण तिथल्याच मातीतले आहोत, आपल्याला पण सेम त्यांच्यासारखाच प्रॉब्लेम आहे आणि आपल्याच वतीनं तो माणूस आज एवढं झगडतोय. तर एक आपण एक त्याला सलामी देण्यासाठी ते गाणं मी लिहिलं. काय बात आहे. तर ते गाणं आणि आता चांगलं म्हणजे लोकांमध्ये ते रूढ होतात चालले. आम्हाला एखादं म्हणजे ओळ किंवा एखादी कडवत ऐकवतो तुम्हाला. हाती घेतला विडा मराठा आरक्षणाचा, हाती घेतला विडा मराठा आरक्षणाचा, जरांगे पाटलांनी सरकारला घातला वेडा. सहकारी गावकरी, सहकारी गावकरी, सारा मराठवाडा. हाती घेतला विडा मराठा आरक्षणाचा, हाती घेतला विडा मराठा आरक्षणाचा. काय वाटते? काय खूप छान आवाज आहे सर तुमचा. तुम्ही गाण्याला तुमचाच आवाज दिला का? अरे बाप, लिहिलं पण मीच ते गाणं, कंपोज पण मीच केलं. आणि गायक गीतकार संगीतकार सगळं, आणि त्याचं म्युझिक सुद्धा तुम्हाला सांगतो, त्याचं म्युझिक पण प्रोग्राम मीच बनवलेले. कुठे जायचंच नाही, कुठे जायचं? वन मॅन शो सगळा. कारण कसं होतं की आता गाणं आपण बनवतोय, पण आता सगळे लोक इतकी समजा घेणं आणि खर्चिक काम आहे ते. बरोबर. आणि लगेच मला ऑन द स्पॉट लगेच मला एका दिवसात हे करून टाकणं म्हणजे सहज झालं नसतं, ते शक्य झालं नसतं म्हणजे. बरोबर. त्यामुळे ते स्वतः आणि सवय मला तशी, कारण मला ते गाणी तशी काय बनवायची सवय. एका दिवसात मी हे बनवलंय, सकाळी मला गाणं सुचलं, मी एक 11-12 वाजेपर्यंत गाणं लिहिलं. चाल तर आधीच म्हणजे चाल त्या शब्दाबरोबरच तयार होती, आणि त्याच्यानंतर रिफ्रेश करून मी दुपारीच म्युझिक बनवलं बसलो त्यात. आणि संध्याकाळी डायरेक्ट मी युट्यूब. एका दिवसात झटपट मसाला लगेच घेऊन जायचं, जास्त वेळच नाही लागायचा. सर, ते ऐकलं तुमचं, तुमचं आता म्हणजे याच्यातलं मोटिवेशनल कोण आहे बरं, म्हणजे संगीत क्षेत्रामधलं ज्याच्या की म्हणजे त्याच्याकडे हात त्याचा बघून तुम्ही या क्षेत्रामध्ये शिरलं असं. बरोबर ना, मोटिवेशन तर प्रत्येकाला असतंच, प्रत्येक कलाकाराला मोटिवेशन शिवाय पुढे येऊ शकत नाही. बरोबर. तर माझे पहिले आपले जे म्हणजे श्रीधर फडके म्हणा, सुधीर फडके म्हणा, त्यांचे पुत्र, त्याच्यानंतर आम्ही खूप गाणी अशी म्हणजे मराठी गाणी खूप ऐकली, हृदयनाथ मंगेशकर असतील, त्याच्यानंतर अलीकडचे आपले अजय अतुल असेल, संदीप सलील असतील, आणि त्यांचे कार्यक्रम आम्ही बघितल्यामुळे मला ते असं वाटायला की आपण पण हे करू शकतो यार. अच्छा, ते करू शकतात तर आपण का नाही करू शकत? वयाच्या कुठल्या वर्षी म्हणजे तुम्हाला असं जाणीव झाली की आपण करू शकतो? हा, हे कार्यक्रम बघता बघता ऍक्च्युली आता कसं झालं, मी ज्यावेळेस शिकायला होतो 8वी 9वी 10वीला मी बार्शीला होतो. बार्शी शहर माहित असेल? बार्शी शहरला असताना तिथे गॅदरिंग व्हायच्या कॉलेजच्या, आमच्या शाळेच्या बाजूलाच शिवाजी कॉलेज होतं, त्या कॉलेजच्या गॅदरिंग व्हायच्या. त्या गॅदरिंगच्या वेळेस त्या लोकांची कॉलेजच्या मुलांची गाण्याची प्रॅक्टिस व्हायची, आणि त्या गाण्याच्या प्रॅक्टिसला काही वादक लोक यायचे, म्हणजे कीबोर्ड वादक असेल,
कोंगो बोंगो वादक असेल किंवा ड्रम वादक असेल किंवा अकॉस्टिक एखादा फ्लूट वादक असेल, तर ते लोक यायचे आणि त्यांचं ते प्रॅक्टिस चालायची आणि मी ते खिडकीतून बघायचो. ते बघितलं मला खूप ते असं इंटरेस्ट मला वाटायला लागलं. अरे म्हणजे काहीतरी वेगळी दुनिया आहे आणि हे आवडतंय मला, चांगलं वाटतंय ते ऐकायला. तेव्हापासून मला थोडीशी त्याच एक आवड निर्माण झाली. मग काय मग तिथंच काहीतरी आपल्या अशा आपल्या पेट्या वाजवणे, आपल्या लाकडाच्या पेट्या वगैरे वाजवायचो, डेस्क वाजवायचो शाळेमध्ये, असं करत 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 मग पुण्याला आल्यानंतर मग त्या लोकांचे कार्यक्रम वगैरे बघितले. बरोबर. त्या मोठमोठ्या लोकांचे काही लाईव्ह शोज पण बघितले. तर त्याच्यातून वाटलं की नाही आपल्याला पण आपण पण या क्षेत्रामध्ये, आणि पुणे हे विद्येचं माहेरघर आहे तसंच संस्कृतीचं पण माहेरघर आहे. बरोबर. इथं कलाकाराला पण स्थान आहे. बरोबर. त्या पद्धतीने मला वाटलं की चला आपण या कलेमध्ये थोडस आपल्याला त्याच्यामध्येच इंटरेस्ट आहे, त्याच्यामध्येच आपल्याला पारंगत आहोत, तर आपण त्याच्यामध्येच थोडस आपण केलं पाहिजे. त्या दृष्टीने मग थोडासा अभ्यास चालू केला त्याच्यामध्ये. मग स्कूल कॉलेजमध्ये वगैरे प्रोग्राम होत असतील? हा, गॅदरिंग व्हायचं ना. माझं शिक्षण महासाकंद विद्यालयाला झालेलं. तिथं दोन्ही वर्ष गॅदरिंग. काय गॅदरिंग मध्ये काय करत होतो? गायन करायचो किंवा मग वाजवायचं, वादन करायचो मी. अच्छा. कोंगो बोंगो वाजव किंवा ड्रम वाजव अशा गोष्टी करायचो. पण मोस्टली एक सांगू तुम्हाला की म्हणजे कलाकार माणसांवर लोक जास्त अट्रॅक्टिव्ह राहतात. बरोबर. कॉलेजच तसं काही अट्रॅक्टिव्ह पण आपण असं आलं होतं की तसं काही नाही असले म्हणजे काहीतरी तसं काही झालं. त्यावेळेस आम्ही काही गावाकडून असे झालेलो आणि कोण बघणार असं काही. त्यामुळे तो विषय काही लांबच होता. कारण काय झालं की आल्यानंतर स्ट्रगलच एवढा होता की राहण्या खाण्याची सोय आणि सगळ्या गोष्टीचा एवढा प्रश्न निर्माण होता की बाकीच्या ह्या गोष्टीकडे कोण लक्ष देतो. कॉलेजच्या जीवनामध्ये आता गॅदरिंग वगैरे तुम्ही केलेत भरपूर, ओके, तर त्याच्यामध्ये तुम्ही गायन केलं की म्हणजे अजून काय दुसरं काय केलं? नाही, जास्त म्हणजे गायन म्हणजे किती एखादं दुसरं गाणं आम्हाला मिळायचं. अच्छा. आणि तेही कसं की दोन एक दोन कोणतरी वाजवते पाठीमाग, एक जण काहीतरी छोटासा कीबोर्ड वाजवतोय आणि मी काहीतरी माईक मध्ये गाणं म्हणतो, एवढंच ते. असं काही खूप मोठा कॉन्सर्ट किंवा खूप मोठा शो असं काही नाही. पालेचं म्हणजे तात्पुरतं आमच्या एक गॅदरिंग पुरतं. तुम्हाला माहिती आता ट्रेंड मध्ये जर बघितलं, ट्रेंड मध्ये सिंगर वर खूप लोक फिदा असतात. बरोबर. असं तुमच्या वर तसं कोणी काही कॉलेज मध्ये? नाही कोणी बघायचं नाही. ऑप्शनच नव्हता. एक तर कसं होत की आम्ही गावाकडून आलेलो, गावाकडून आल्यानंतर काय मग ते आमचा अवतार. आणि कॉलेजला आम्ही एकतर नवीन इथं आलेलो, त्यावेळेस 94 काळ तुम्हाला सांगतो, त्यावेळेस असं काही म्हणजे हे नव्हतं. आम्ही गावाकडून आलेलो आणि एवढं काही म्हणजे इफेक्टिव्ह नव्हतो आम्ही. एवढं काही इफेक्टिव्ह नव्हतं म्हणजे सर उलट काय माहिती का, सिंगर वर खूप लोक अट्रॅक्टिव्ह असतात. तर पण ठीक आहे, भले समोरच्या नसेल पण तुमचं तरी असेलच ना? नाही व्हायचं ना. कारण एकतर आम्ही त्या काळामध्ये एक नाही का यंग असल्यामुळं आणि त्यावेळेस थोडं आकर्षण असतंच, वयामानानुसार थोडं आकर्षण असतंच. बरोबर. एकतर्फी थोडक्यात म्हणजे की समोरचं आपण बघायचो ते नका का बघायला. ते एकतर्फीच राहिलं का म्हणजे? एकतर्फीच राहिलं, एकतर्फीच राहिलं, एकतर्फीच राहिलं. त्याच्याबरोबर गाणं वगैरे काही केलं का? त्यावेळेस गाणं नाही केलं, पण ते आठवून नंतर गाणी लिहिली. त्याचा फायदा मला आजच्या गाण्याला झाला. मला जे युट्यूब वर तुम्हाला दिसतील माझे 100 त्याच विषयाची गाणी. म्हणजे एवढं सगळं रामायण केले पहिले एकतर्फी प्रेमावर. बरोबर आहे ना, म्हणजे साठवून आणि जे आपण इमॅजिन करून ते लिहिलेले आहेत थोडक्यात. काही वेळेस तुम्हाला सिच्युएशन पण प्रमाणे पण लिहावं लागतं. समजा एखादी फिल्म असेल, एखाद्या कॅरेक्टरची जी मागणी असेल, ज्या सिच्युएशनची मागणी असेल, त्याप्रमाणे पण गीत लिहावं लागतं, त्याप्रमाणे त्याचं कंपोजिंग पण करावं लागतं. मग सर तुमचं पहिलं प्रेम कोणतं? पहिलं प्रेम तुम्हाला पहिलं प्रेम माझ्या कलेवरच म्हणता येईल तसा विचार करूनच पहिलं प्रेम पहिलं प्रेम तेच होतं माझं. अच्छा. आणि दुसरं प्रेम? दुसरं प्रेम लग्न. डायरेक्ट लग्न झालं. हो का? आता जर दोघं सोबत ठेवले गृहिणी आणि तुमची कला, तर पहिलं कोणाला द्याल स्थान? पहिलं स्थान आता तसं खरं सांगायचं नाही, दोन्हीचाही तसा वाटा मी म्हणजे कसं की तोडू शकत नाही मी या गोष्टी. तुम्ही प्रश्नच तसा विचारला. आता
कले कलेवर निश्चितच प्रेम आहे आणि कलेच्या नंतर निश्चितच बायकोवर प्रेम आहे. आता काहीतरी होणार, शंभर टक्के अडचणीत टाकायला, अडचणीत टाकायला. नाही नाही, पण कलाप्रेम हे खूप महत्वाचं आहे, कलेवर प्रेम असणंच पाहिजे. कारण जरी गृहिणी तुम्हाला भाकर खायला देते, पण भाकरीसाठी लागणारा पैसा कलेमधूनच मिळतो. कलेमधूनच मिळतो, बरोबर आहे. कारण तसं दोन्ही अवघड हा प्रश्न तुमचा, मला वाटतं सगळ्यात अवघड हा प्रश्न मला वाटतो. सर आता हे झालं, आता तुम्ही हा मध्यंतरात एक गाणं कविता केली होती तुम्ही आळंदीमध्ये, कुठलं काय काय होत देहूमध्ये इंद्रायणी प्रतिष्ठान म्हणून एक काव्य म्हणजे. देहूमध्ये का आळंदीमध्ये झालं होतं? नाही नाही, देहूमध्ये. देहूमध्ये देहूमध्ये आपली इंद्रायणी काठी. बरोबर. तुम्ही जर गाथा मंदिरला गेला असेल, नवीनातला जे गाथा मंदिर, तर गाथा मंदिराच्या पाठीमाग एक नदीच्या तीरावरती एक तिथं खूप छान जागा आहे. त्याच्यामध्ये आम्ही नदीच्या नदीला बॅकग्राऊंड धरून तिच्या समोर म्हणजे इंद्रायणीच्या समोर आम्ही तिच्या काठाला आम्ही ते काव्य संबोधन करतो. त्याच्यामुळं की आणि तिथं आम्ही कविता सादर करतो. आमच्या जी काय आम्ही लिहितो महिन्याभरात जे काय आम्ही कविता लिहितो त्यातली कुठली आम्ही एक कविता तिथं सादर करतो. मग वास्तववादी असेल, रोमॅन्टिक असेल, एनिवे प्रत्येक विषय असेल ते पाप आपली सादर करतात. आणि असे आम्ही नाही, असे 100 कवी असे मिळून ते सगळ्यांना चान्स मिळतो आणि नवीन लोकांना पण चान्स मिळतो. तर डॉक्टर आयफाज म्हणून आहेत, ते सगळं ते बघतात. आणि जे तुम्हाला जे मध्ये ट्रॉफी मिळाली होती, पुरस्कार मिळाले होते, ते कुठल्या कविताबद्दल होतं? ते असे कुण्या एका कविताबद्दल नव्हता की ते आम्ही प्रत्येक रविवारी आम्ही जे कविता सादर करत होतो वर्षभरामधून जे काही समजा कवी त्यांना चांगल्या कविता वाटल्या म्हणजे समाजप्रबोधन म्हणा किंवा चांगल्या वाटल्या कविता त्याच्यामुळे त्यांनी काही नावं निवडली होती आणि त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येकाला ते सन्मान चिन्ह त्यांनी दिलं होतं, गौरव केला होता आमचा. तसं जी कुठली आहे तुमची म्हणजे एखादी कविता जी आम्हाला पण ऐकलेली नाही? तशा भरपूर आहेत. तुझ्या स्मृतीविना दिन ना जातो मन भरते तुझ पाहुनी श्वासातुनी भासातुनी हृदयातुनी नयनातुनी तुझ तू. सर तुमचा आवाज पण असं लाईव्ह ऐकायला पण खूप छान वाटतो. आम्ही युट्यूब वरती तर बघत असतो. हा, युट्यूबचा विषयच निघाला म्हणा, तर युट्यूबला आतापर्यंत किती गाणे तुमचे? युट्यूबला मी स्वतः कंपोजिंग केलेले 87 आहेत. हो, 87 गाणे आहेत. आणि स्टुडिओ मध्ये तसे कंपोजिंग केलेले 10-15 वर्षात एवढं मी काम करत आलोय. 400-500 गाणी मी केलेली. काय बात आहे, बनवून दिलेत मी लोकांची. वा वा वा, जे आज युट्यूबला व्ह्यूज घेतात. कारण माझ्याकडे गाणी बनवायला पण येतात ना, लोक म्युझिक बनवायला येतात, त्यांचे लिरिक्स काय घेऊन येतात. अच्छा, अगदी मी शुद्ध लेखनचे पण गाणी बनवले. तेच मला विषय झाला आपला, म्हणजे गाणे शुद्ध लेखनचे पण मी त्याला चाली लावले, त्याला एक व्यवस्थित शब्द करून त्याला एक चाली चालबद्ध करून त्याला म्युझिक चांगलं कंपोजिंग करून ते गाणं आज युट्यूबला येते. काय लोकांना ते आवडतात. तुमच्या चॅनल बद्दल लोकांना सांगा काय, म्हणजे कुठलं चॅनल आहे तुमचं? हा, माझं दोन चॅनल आहेत. एक स्टुडिओचं नाव नाही, म्युझिक ट्रॅक स्टुडिओ चॅनल एक आहे,
आणि नंतर माझं एक आता नवीन मी चॅनल सुरू केलेलं आहे वसंत म्युझिक क्रिएशन. हा वेगवेगळी केली एक स्टुडिओच्या नावाने केलेले की जेणेकरून की जे स्टुडिओची काही गाणी आहेत म्हणजे स्टुडिओ मध्ये काही झालेली गाणी किंवा स्टुडिओची काही वेगळे काही व्हिडिओ त्याच्यामध्ये वेगळी इन्फॉर्मेशन व्हिडिओ किंवा काही काय म्हणतो आपण त्याला ट्युटोरियल म्हणा व्हिडिओ अशा पद्धतीचे एक स्वतंत्र स्टुडिओच्या नावाने केलेले आणि माझ्या आताचं जे नवीन क्रिएशन आहे ते क्रिएशन साठी एक नवीन चालू केलेले. सर एक शेवटचा प्रश्न म्हणजे आता नवीन गीतकार संगीतकार भरपूर मार्केटमध्ये येत आहेत भरपूर गायक पण भरपूर येत आहेत आता एक मध्ये ट्रेंड चालू आहे की म्हणजे रॅप सॉंग काय सांगाल त्यांना की म्हणजे या पुढे क्षेत्रामध्ये येण्यासाठी काय केलं पाहिजे माणसाने किंवा कसं लागेल. चांगला प्रश्न तुम्ही विचारलेला कारण कसं आहे की रॅप सॉंग हे काही वाईट नाही रॅप तुम्ही चांगल्या गाण्याचं पण होऊ शकतं रॅप हे एखाद्या अभंगाचं पण होऊ शकतं हे तुम्हाला सांगतो एखाद्या अभंगाचं पण होऊ शकतं एखाद्या तुमच्या प्रबोधन गीताचं पण होऊ शकतं रॅप वाईट नाहीये म्हणत पण ते जे तुम्ही जे काही हे करताय ना म्हणजे बाटली ओढका कुठं काय हे जे करताय ना हे जे वल्गर शब्द आहेत वल्गरिटी जे आहे ते खराब वाटत आहे ते समाज त्यांनी प्रदूषण होते समाजामध्ये एक वेगळा ट्रेंड येतो. ऍक्च्युली ते काही वाईट नाहीये कारण कसं की तुम्ही चांगले जर चांगले गाणे पण आहेत त्याच्यामध्ये मला काय म्हणायचे मग त्यांना गीतकार संगीतकार म्हणायचं नाही गीतकार संगीतकार नाही म्हणता येईल ना त्यांना कारण कसं की एखादं चांगलं कम्पोजिशन असेल समजा तर म्हणता येऊ शकत कारण की काही रॅप सॉंग त्यावेळेस बाबा सायकलची काही गाणी चांगली होती जे आमच्या जमान्यातला जो 90 ला वगैरे बाबा सायकल म्हणून रॅपर होते त्यांची काही गाणी चांगली आहेत हलकी फुलकी आहेत गाणी ते लोकांना छान वाटतात गाणी पण बाकीचे जे काही शब्द असे व्यवस्थित नाही आहेत अशी गाणी खूप आता आलेली मार्केटमध्ये ते गाणे थोडेसे म्हणजे त्या गाण्यांमुळे रॅप सॉंगला थोडस बदनाम केलं जाते. मला सांगू की म्हणजे आता नॉन सिंगर पण सिंगर म्हणतो रॅप मुळे हो नाही तसं नाही म्हणताय ना कारण हे बघा रॅप सॉंगला सुद्धा एक रिदम असतो त्याला पण तालबद्धता असते त्याला पण म्हणजे जसं आपण हे बाकीचं गाणं गातो तसंच ते पण आहे पण स्टुडिओची कमाल नाही म्हणायचं का हा स्टुडिओ म्हणजे आताच्या सॉफ्टवेअर युगामध्ये त्याची कमाल आहे ना कारण कसं की ऑटोट्यूनच्या आधारे तुम्ही त्या गायकाला तुम्ही चालीत आणताय किंवा त्याला सूर देताय किंवा त्याचं करेक्शन करताय एडिटिंग करताय त्याच्यामध्ये पण ऍक्च्युली ते सुरुवातीला ठीक आहे पण अगदी त्याला जर तेच गाणं परत जर लाईव्ह गाव म्हणलं तर त्याला गाता येणार नाही कारण रिदम वर नसतच असते तबल्यावरती जे रिदम आहे त्या तबल्याच्या रिदम मध्ये ते नसतातच त्यांना बळच आम्ही आणतो काही सिंगरला तसे सिंगर पण माझ्याकडे येतात जे ज्यांना तालाचं नॉलेज नाही ज्यांना सुराचं नॉलेज नाही ज्यांनी काही चार शब्द काही लिहिलेले आहे लिहू द्या काही प्रॉब्लेम नाही कारण सुरुवातीला जे लिहितात जे लिहित लिहितच परत लिहिणार ना आम्ही तसेच होतो सुरुवातीला आम्हालाही तसं चार शब्दच आम्ही लिहायचो चार ओळीच लिहायचो ते पण बरोबर एकही बरोबर नसायची कुठल्या वरच्या ओळीला खालच्या ओळीचा काही संबंध नाही असं असायचं पण तुम्ही लिहित गेले तुम्ही करत गेले तर मला उलट मी मानतो त्या लोकांना मी सपोर्ट पण करतो त्या लोकांना जे नवके लोक आहेत त्यांना मी सगळं इथं मी बऱ्यापैकी त्यांना नॉलेज पण देतो नॉलेजचा एक रुपयाही घेत नाही त्यांच्याकडून. सर चॅनलचं तुमचं झालं आता युट्यूबच्या वगैरे टीव्ही चॅनलला वगैरे काय केलं का ना तुम्ही हा टीव्ही चॅनलला एक गेलंय ना जी संगीत मराठी म्हणून बर जी म्युझिक कुठलं गाणं गेलं तर ते कळले ना ते खरे तुझे आणि माझे हे सॉंग गेलेले ते आमचे मित्र नाशिकचे आमचे कैलास मैदानी म्हणून आहेत एक मित्र माझे तर एक फोनवर त्यांची व्हॉट्सअपवर त्यांची ओळख झाली त्याच्यानंतर त्यांनी मला फोन केला की असं असं माझ्याकडे आहे तर तुम्ही एखादं गाणं आहे का तुमच्या की मी झीला माझा द्यायचा विचार आहे त्याचा व्हिडिओ करून तर तुमच्याकडे एखादं गाणं आहे का त्याच्यामध्ये मग त्यांना एक दोन चार गाणी मी ऐकवल्यानंतर त्यांनी हे सिलेक्ट केलं त्यांना खूप आवाज आवडला त्याचा आणि त्याचे लिरिक्स पण आवडले त्यांना आणि मग त्यांनी ते गाणं जी साठी त्यांनी त्याच व्हिडिओ शूट वगैरे केलं ते झीला ते गाणं प्रदर्शित झालं त्या गाण्याला लॉकडाऊनच्या नंतर मला वाटतं 2 वर्ष पूर्ण झाली त्या गाण्याला आपण ते आपल्या प्रेक्षकांनी ते गाणं पाहायला मिळेल जी युट्यूब चॅनल होती हा जी युट्यूब चॅनलला आहे ते गाणं कळले नाते खरे कळले नाते हा जी मराठीला जी मराठी हा जी मराठी संगीत मराठी असं काहीतरी आहे त्याच
फॉर्म आहे. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देऊ ना आपण. हा ते गाणं आपण सर्वांनी ऐकावं. माझी नम्र विनंती. येस येस नक्की सर. सर आता एवढं गप्पा झालं, तुम्हाला कसं वाटलं उत्सापती कार्यक्रमामध्ये येऊन? नाही खूप मजेशीर होता प्रवास. आणि मजेशीर होता ना, कारण याच्या आधी मी बऱ्याच जणांची एपिसोड बघितलेले आणि खूप छान कार्यक्रम वाटला मला, कारण मी सतत बघतो आणि हे कार्यक्रम. आता माझा ज्यावेळेस मी पाहिलं त्यावेळेस मी तुम्हाला अजून सांगितलं याच्याबद्दल. तर हा खूप छान कार्यक्रम आहे आणि कसं की समोरच्याला काहीतरी नॉलेज मिळतंय, एखादा तळागाळातला कलाकार पण समोर येतोय, हे चांगलं काम आहे. उचापतीचं म्हणजे हा नुसता उचापती नाही म्हणता येणार, चांगल्या पद्धतीची उचापती आहे ज्याचा फायदा समोरच्याला पण थोडाफार होईल, त्याला माहिती मिळेल. त्या उद्देशाने हे जे चालवलं आहे कार्यक्रम, खरं याचे 100-200 एपिसोड होत, हे थँक्यू सर. तुला एक शुभेच्छा आहे माझ्यातर्फे, म्युझिक ट्रॅक स्टुडिओतर्फे तुला अनंत अनंत शुभेच्छा. आणि तू असाच घडत जाओ, तुला अशीच असंच मोठं यश मिळो. येस येस येस. तू आणि एक तर मला सांगावं लागेल की बाबा एक तू ऍक्टर म्हणून तुला आम्हाला करा एखादा फिल्म साठी बघायचंय. ऍक्च्युअली एक हिरो म्हणून तू एक प्रेझेंट व्हायचंय, आम्ही त्याची वाट बघतोय. तू कधी करणार आहे ते आम्हाला खरं सांगावं. नाही येतोय, माझं पण चित्रपट येतोय भूमिगत क्रांती, तुम्हाला माहिती आहे ना. हा तुला शुभेच्छा त्या फिल्म साठी आणि एकूणच पुढच्या करिअर साठी आणि तुझ्या भावी आयुष्यासाठी तुला शुभेच्छा. थँक्यू सर. हा एक मध्यंतर आता म्हणजे कसं आपलं सगळं धन्यवाद पण झालंय, निरोप समारंभ पण झाला, असलं सगळं झालंय, पण एक अजूनपर्यंत प्रश्न आठवतोय मला, ते विचारावं असं वाटतोय. माझ्याकडे बघून एखादं गाणं सुचतं का तुम्हाला? रोमॅन्टिक सुचू शकतं ना. तुझं ते वय बघता, लुक बघता मला तेच गाणं, एखादं सॅड सॉंग तर नाही मला. मला रोमॅन्टिकच गाणं एखादं सुचेल. हो का? सुचल किंवा लिहिलेलं असेल किंवा ते तुला मॅच होईल. आहे का एखादं असं? असं म्हणू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. एखादं फक्त शेवटचं एक जर आसमानी साटला माझा मना, तुझा मना माझा मना तुझा मना. मी तुला तू मला काय बोला माझ्या मा